इयत्ता दुसरी मराठी बालभारती घटक आहे आमचे घर पाठ्यपुस्तक क्रमांक 8 चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार कर लिही आणि वाच मुलांनो हे वाक्य नीट पहा या वाक्यांमध्ये काही चित्र दिली आहेत या चित्रांच्या जागी आपल्याला शब्द लिहायचे आहेत चला तर मुलांनो आपण चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार करूयात क्रमांक 1 हे आमचे घर घरात आई बाबा दादा आजी आजोबा व मी राहते क्रमांक 2 आई घरी संगणकावर काम करते क्रमांक 3 मी सायकल चालवते आजोबांसाठी औषधे आणते क्रमांक 4 हे झेंडूचे फूल आहे बाबा सणादिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात क्रमांक 5 दादा दारासमोर रांगोळी काढतो मी मदत करते क्रमांक 6 ही माझी बॅग आहे बॅगेत वही पेन आहे क्रमांक 7 दादाने ताटं मांडली दोघे इथे जेवायला बसलो क्रमांक 8 दादाने पाहिले आकाशात ढग आले टेकडीवर मोर थुईथुई नाचू लागला क्रमांक 9 उसापासून साखर तयार होते ज्ञानेश मामाला साखरेसारखा गोड फणस आवडतो क्रमांक 10 आई भाकरी करते शेजारी छाया मेथीची भाजी निवडायला मदत करते क्रमांक 11 शेजारची समीक्षा मातीची पंती तयार करते अनिता कागदाची होडी तयार करते आणि क्रमांक 12 सायंकाळी आकाशात पक्षी उडतात मी आणि दादा पाहत राहतो मुलांनो या वाक्यांमधील चित्रांसाठी आलेले शब्द सांगा शब्द आहेत घर संगणक सायकल औषधे झेंडू तोरण दार बॅग ताटं जेवायला ढग मोर ऊस फणस मेथीची भाजी पंती होडी आणि पक्षी शेवटच्या अक्षरांची गंमत पाहूयात हाताचे शेवटचे बोट करंगळी पुरण घालून करतात ती पुरणपोळी फुलाचा भाग पाकळी न उमललेले फूल कळी एका हाताने वाजत नाही ती टाळी लाकडे एकत्र बांधून केलेली मोळी मुलांनो शेवटच्या अक्षरांची गंमत पाहिलीत का मुलांनो या शब्दांमध्ये शेवटचे अक्षर ळी हे आले आहे